क्रांतिज्योती महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्तानं सातपूर परिसरातील अशोकनगरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचा प्रारंभ मनसेचे गटनेते सलीम शेख, माजी आमदार अपूर्व हिरे आणि समता परिषदेचे सर्वेसर्वा तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनानं करण्यात आलं. यावेळी आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी गुरु शिष्य संयुक्त जयंती उत्सवाचे प्रकाश महाजन यांनी संयुक्त जयंती उत्सवाची रूपरेषा स्पष्ट केली. जोपर्यंत आमचा श्वास चालू राहील तोपर्यंत ही गुरु शिष्य जयंती प्रथा ही कायमस्वरूपी सातपूर परिसरात चालू राहील ही यानिमित्त आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. गेल्या 12 वर्षापासून सातपूर पंचक्रोशी मध्ये ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल किंवा सातपूर विभागीय, आम्ही 2 ते 3 वर्षापासून ही जी जयंती उत्सव समिती असते पूर्ण ही सातपूर प्रभागातील सर्व परिसरातल्या लोकातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन ही साजरी करत असतो. आणि ती साजरी करत असताना सर्व समाजाचे समाज बांधव या कार्यक्रमाला व या उत्सवाला भरभरून असं आम्हाला प्रेम देतात आणि सर्वांनी मिळूनच हा कार्यक्रम आज पूर्ण होत आहे. गेल्या 12 वर्षापासून होत असलेल्या गुरु शिष्य जयंतीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. या प्रसंगी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाहीच्या संरक्षणार्थ संविधान वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं. या देशामध्ये राज्य क्रांती जी आहे घडवली ती छत्रपतींनी, आणि सामाजिक क्रांती घडवली ती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं होतं, महार मांग निंदा ठा विनाय व्यथा जाळा मनु ग्रंथा अग्निमध्ये. आणि खरोखरच 25 सप्टेंबर 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळावर तो मनुग्रंथ जाळला आणि ज्यावेळेला संधी मिळाली त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो मनुग्रंथ कायमचा गाडून एक संविधान तुम्हाला आम्हाला या देशाला दिलं. 125 कोटी लोकांना एका माळेत आजपर्यंत जे आहे या संविधानानं बांधून ठेवलेलं आहे. ज्या देशामध्ये 1000 जाती आहेत, सबकास्ट आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, प्रांत आहेत, परंतु देश एक आहे त्याचं फार फार मोठं श्रेय जे आहे ते बाबासाहेबांच्या संविधानाला जात आहे. मी अधिक बोलणार नाही. त्या संविधानाला धक्का लागणार नाही यासाठी तुम्ही आणि आम्ही काळजी घ्यायची आहे. ज्या संविधानानं तुम्हाला बोलण्याचा हक्क दिला, तुम्हाला लिहिण्याचा हक्क दिला, तुम्हाला शिक्षणाचा हक्क दिला, तुम्हाला योग्य प्रकारे संपत्ती बाळगण्याचा हक्क दिला, रोजगार करण्याचा, देशामध्ये राहण्याचा हे सगळे अधिकार दिले, आणि तुम्हाला या देशाचे मालक केले. आता लोक म्हणतात की मैं ये हूं मैं वो हूं, पण ते नाही, तुम्ही मी या देशाचे मालक आहो. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते अमोल मिटकर यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकला. या देशामध्ये ज्यांनी ज्योतिराव फुलेंचा जन्म कधी आहे, मराठी सत्तेचा मराठी सत्ता ज्यावेळी संपली होती आणि 10 वर्षानंतर मग ज्योतिराव फुलेंचा उदय झालेला आहे, जेव्हा नुकतेच इंग्रज या भारतामध्ये आले होते. स्पर्शबंदी होती, रोटीबंदी होती, बेटीबंदी होती, जाती जातीमध्ये स्पृश्यास्पृश्यता होती. आणि अशा वेळी फुलेंचं कार्य ते पुणे सारख्या शहरामध्ये पुरोगामी म्हणून घेणाऱ्या शहरामध्ये, आजही भिडे गुरुजींबद्दल काही बोललो तर आपल्यातील काही उपट सुंबांना पोटशूळ उठतो त्यांचा काहीतरी बरं जे खरं असेल ते बोललो तरी. पण त्यावेळी अशा अनेक गुरुजींना, एक ते महात्मा ज्योतिराव फुले पुण्याच्या पेशवाईच्या छातडावर थयथयाट करून त्यांना वरण कोरले, त्या महात्मा फुलेंचे आम्ही वारस आहोत. जयंती साजरी करत असताना आम्हाला या गोष्टीचं भान असलं पाहिजे. जयंती नाचून ही साजरी होत नाही, ती वाचून साजरी केली पाहिजे.
ज्या ज्योतिराव फुलेंनी जाळून टाकावा मनुग्रंथ म्हटलं, ज्योतिराव फुलेंचा तो संकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केला. आणि मला असं वाटतंय बाबासाहेब आंबेडकरांनंतर या देशात मनुस्मृतीचं दहन करणारे छगनराव भुजबळ साहेब मला दिसले. जाळूनच टाकली मनुस्मृती. आता बऱ्याच लोकांना वाटतं का बाबा वारसा कशाचा असावा, तर रक्ताचा असला पाहिजे. बाबासाहेबाला रक्ताचे वारस अपेक्षित नव्हते, बाबासाहेबांना विचाराची वारस अपेक्षित होते, हे लक्षात ठेवा. अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहेत. प्रबोधनकार ठाकरेंचे आम्ही वैचारिक वारस आहोत, वैचारिक. बाबासाहेब आंबेडकरांना हा वैचारिक वारसा, नारायण मेघाजी लोखंडेचा उल्लेख मग या ठिकाणी झाला तर अण्णाभाऊ साठेंपर्यंत हा वैचारिक वारसा आहे. रक्ताचं नातं त्यांनीच सांगावं जे बाबासाहेबांच्या विचाराशी दगाफटकाने बैमानी करत नाहीत. रक्ताचा वारसा त्यांनीच सांगावा जे फुलेंचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात. आता फुलेंचे विचार जिवंत ठेवणं म्हणजे काय? फुलेंच्या समग्र जीवनाचा केंद्रबिंदू हा शेतकरी राहिलेला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला, ब्राह्मणाचं कसब लिहिलं, गुलामगिरी लिहिली. त्या काळी शेतकऱ्याच्या परिस्थितीचं वर्णन केलेलं ज्योतिरावांनी की शेतकरी साधारण कसा दिसतो. फुलेंच्या एका अखंडामध्ये कायापुरती लंगोटी फिरती नांगराचे पाठी. नाशिक भाग हा सदन भाग आहे, बँक या नगरीमध्ये आहे, म्हणजे नोटा इथं छापल्या जातात, त्याच्यामुळे हा सदन भाग आहे. आणि नाशिकमधले जे सदन लोकांचा कुठं ना कुठंतरी शेतीसोबत संबंध येतो, प्रत्येकाचाच येतो. तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातली लोक आहात. कायापुरती लंगोटी फिरती नांगराचे पाठी, एक घोंगड्या वाचोनी स्त्रिया नसे दुजे शयनी, धोरा मागे सर्व काळ पोरे फिरती रानो माळ, ताक कन्या पोट भरी धन्य म्हणे संसारी, वकिलाची महागाई न्यायाधीशा न्याय नाही वारे तुझी सावकारी. कि पोट पाठीला लागलेला असणारा नांगराच्या पाठी फिरणारा शेतकरी आजही हा दुर्गम शेतकरी तुम्हाला मराठवाडा विदर्भामध्ये दिसतो. परवा 5 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. आज गडचिरोली भागामध्ये नक्षलवाद्याचे हल्ले झाले, पुलवामाचा झालेला हल्ला, त्यात गेलेले शेतकऱ्याची मुलं 40 मुलं ही शेतकऱ्याचीच गेलेली आहे. एकंदरीत फुलेंचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. या शेतकऱ्याला धर्माच्या नावावर धर्माचे ठेकेदार कसे नागवतात या बाबतीत ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणाचं कसब लिहिलं. गुलामगिरीचं चावडी चावडीवर वाचन झालं पाहिजे. ते काम आता आम्हाला करावं लागणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना त्याचे प्रश्न, सर्वात महत्वाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते आहेत? शेतकऱ्यांना मेट्रो ट्रेन कोणी सांगितलं? शेतकऱ्यांना मेट्रो ट्रेन नाही. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते त्याच्या पोटाचे प्रश्न आहेत. या महामानवांनी आम्हाला मालक केलंय, मालक मताचा अधिकार देऊन. मग तेच सांगितलं भुजबळ साहेबांनी. मी त्याच्या थोडस पुढचं बोलतो. तुम्ही मालक आहात, चौकीदार नाही. आमचे सर्व माणसं हे सर्व आयुष्यभर समाजासाठी काम करत राहिले, समाजासाठी देह अर्पण केला. अहो सावित्री माईचे तर किती उपकार म्हणावेत तुम्हाला. दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी लंगर निर्माण केला होता सावित्रीनी. म्हणजे दोन्ही वेळचं जेवणाची जेवणावळी पुण्यात. कोणासाठी? तर गोरगरिबांसाठी, ज्यांची उपासमार होऊ नये. अन्नान्न करून पीडा रयत मरत होती. प्लेगची साथ आली होती, त्या साथीत किती झाली? ती मुलच झाली, मुलगी नाही. म्हणजे आजही मुलांचा बरेजा बरेच लोक ज्योतिराव फुलेंना इंग्रज दर्जीने म्हणतात. भिडेंनी तर स्टेटमेंट दिलं देशद्रोही नावाचं. काय होते ते? कोणातरी जातीचा द्वेष करत होते म्हणून, ब्राह्मण दृष्टे होते म्हणून. अरे काशीबाई तर उच्चवर्णीयाचीच होती ना. पेशव्यांनी तिच्यावर अत्याचार केले होते, पेशव्यांकडून गर्भधारणा झाली होती, ती आता जीव द्यायला जाईल अशा वेळी ज्योतिरावांनी तिची समजूत घातली, सुतिका गृहामध्ये आणलं, तिला घरी ठेवलं, तिचं बाळणपण केलं. नवे नवे तर तिला सती जाण्यापासून रोखलं सुद्धा. आणि तिचं बाळ दत्तक घेऊन सावित्री आणि ज्योतिरावांनी त्याला आपलं नाव दिलं, त्यालाही डॉक्टर केलं, डॉक्टर यशवंत. म्हणजे जी लोक महात्मा फुलेंचा द्वेष करतात त्यांच्यावर सुद्धा उपकार करणारा या देशातला एकमेव महामानव आहे क्रांती सूर्य महात्मा फुले. म्हणून नेल्सन मंडेला त्यांना म्हणतात, हे महात्म्यांचे महात्मा आहे. या देशात पहिलं नाटक शेतकऱ्यांवर तृतीय रत्न हे महात्मा फुलेंनी लिहिलं. महात्मा फुले चित्रकार होते, फार कमी लोकांना माहिती आहे ते चित्र आज उपलब्ध नाही. महात्मा फुले चित्रकार होते. त्यांनी काढलेलं चित्र असं होतं की शेतकऱ्याच्या टाळूवर एक झाड आहे आणि त्या झाडाच्या सर्वात वरच्या भागात फारसी आहेत. नंतर मग ती उतरंड अशी जातीची उतरंड आहे, ते ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र आणि अतिशूद्र. आणि हीच फिलॉसॉफी, हीच थेरी इंग्रजांची होती.
ज्यावेळी इंग्रज या देशामध्ये आले त्यांनी हळूहळू शिक्षणाचा पाया रोवायला सुरुवात केली. मग शिक्षण कसं यावं तर इंग्रजांचं धोरण असं होतं, पेशव्यांच्या धोरणानुसार शिक्षण असं ठरलेलं होतं की मूठभर लोकांना शिकण्याचा अधिकार होता, इतर लोकांना शिकण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांना तर नव्हतंच बरं, लिहिलेलंच आहे. नारी नरकस्य द्वारम लिहिलेलं आहे. ढोल गवार शूद्रपासून नारी सकल ताडनाके अधिकारी लिहिलेलं आहे. आसाराम बापूच्या महान नारी पुस्तकामध्ये तर अजूनही स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नारीला शिकण्याचा अधिकार नाहीत. हे 2014-15 पर्यंत आसाराम बापू म्हणत होता. म्हणजे पुराण काळापासून आतापर्यंत नारीला नरकाचं द्वार म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. ज्योतिराव फुलेंनी हेरलं की या शेतकऱ्याचा विकास व्हायचा असेल, या कुटुंबाचा, या गोरगरिबांचा विकास व्हायचा असेल तर यांना सर्वात मोठी शक्ती दिली पाहिजे ती शिक्षणाची. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेब म्हणतात. शिक्षण दिलं तर मग काय म्हणतात फुले, हे सर्व तुमच्या पाठ आहे, ते अखंडमध्ये आलेलं आहे. महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे विद्या नसली तर काय होते, विद्येविना मती जाते. मती खुंटली तर काय होतं, गती थांबते. गती थांबली तर काय होते, विद्येविना मती, मतीविना गती. गती थांबली तर नीती मत्तड हसरते. आणि नीती नसली तर पैसा संपतो, म्हणजे वित्त संपतं. आणि पैसाच नसला तर कोण विचारतं. हे सगळे अनर्थ एका विद्येने केले, तुम्ही वाचत चला. हे महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये आहे. भुजबळ साहेबांचं एक कौतुक मला आणखी करावंसं वाटतं. मी शक्यतो राजकारणी लोकांच्या बाबतीत बोलतच नाही चांगलं, आणि ते मला बोलवत पण नाहीत, कारण माझं सरळ एकदम लाईन दोरी ठरलेली आहे. ज्या ज्या लोकांनी महापुरुषाशी बैमानी केली त्यांच्या ताशेडे ओढायचेच. भले तुम्ही अमोल मिटकरीला परत बोलवा का नका बोलू, पण जे आहे मराठवाडाचं नाव नामांतर लढा सुरू होता त्यावेळी, मला आठवतं चांगल्या पद्धतीने. त्यांनी सांगितलं सत्ता आज नाही उद्या येणार, पण आपण सत्तेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे. ज्यावेळी एकीकडे ज्याच्या घरी खायला नाही पीठ त्यांना कसं हवाला कशाला हवं विद्यापीठ अशी कोल्हेकुई सुरू होती, त्या काळात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा नाम विस्तार लढा आणि त्या माध्यमातून मग बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला जाईपर्यंत हे सगळं महाराष्ट्र सदनिकेमध्ये पुतळे उभारले. शाहू महाराजांचा पुतळा हाच आरोप केलाय त्यांच्यावर, काय दुसरा कोणता आरोप होता. 100 कोटीचं ते सदन आहे, आरोप लावला 800 कोटीच्या घोटाळ्याचा. या सदनिकेमध्ये शाहू महाराज, फुले, बाबासाहेब अरे अजूनही या वर्षी कोणाची डिमांड होती, भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यावा, काय मागणी होती बहुजन समाजाची, नव्हे तर देशातल्या सर्व विचारवंतांची काय मागणी होती की भारतरत्न पुरस्कार. आता ते खैरात झाली त्याची, कोणालाही उठसूट भारतरत्न दिला जातो. तिन्ही पुरस्कार कोणाला भेटले, जे मनुवादी व्यवस्थेचे समर्थक आहेत त्यांना, भूपेन हजारिका, प्रणव मुखर्जी, ही त्यांनाच भेटले. का महात्मा ज्योतिराव फुले नाही दिसले, अण्णाभाऊ साठे नाही दिसले, सावित्रीबाई फुले, काय काम कोणतं कमी आहे सांगा ना. लोकांना न्याय देण्यासाठी राजकारण गरजेचं आहे, म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी राजकारण केलं आणि पुणे नगर परिषदेमध्ये 6 वर्ष सभासद राहिले आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून 23 मुलींच्या शाळा उघडल्या, अस्पृश्यांसाठी शाळा उघडल्या. आणि ज्या मुली शिकू नये असं लोकांना वाटत होतं, इथल्या धर्म मार्तंडांना वाटत होतं, त्या मुलींसाठी ज्योतिराव फुलेंनी पुण्याच्या चिपळूणकराच्या वाड्यात 1 जानेवारी 1848 मुलींची पहिली शाळा काढली, मुलींना शिकवलं. मुली देशाच्या प्रधानमंत्री झाल्या, इंदिरा गांधी त्यांचं नाव, राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील त्यांचं नाव. मुली खूप पुढे गेल्या, देशाच्या पंचमहासत्तेमध्ये गेल्या, अगदी अलीकडच्या काळात सुषमा स्वराज पर्यंत ते उदाहरण देता येते. मुली गेल्या, ज्या प्रामाणिक राहिल्या त्या प्रामाणिकच राहिल्या. पण ज्या सावित्रीशी दगा फटका करणाऱ्या अनेक मुली मी पाहतो, मला तुम्ही एक भाव म्हणून माफ करा, पण हे वस्तुस्थिती आहे. वेल एज्युकेटेड स्त्रिया सध्या कुठे आहेत की समग्र वाङ्मय वाचायला वेळ नाही. राज्य घटना तर लईला आमचा विषय, राज्य घटनेने आम्हाला काय दिलं हेच माहीत नाही, आम्हाला ओबीसींना माहीत नाही. बाबासाहेबांनी राजीनामा हा ओबीसीच्या आरक्षणासाठी दिला होता हे फार कमी लोकांना माहीत आहे. आम्ही लोकांना हक्क आणि अधिकार हे बाबासाहेबांची स्पर्शबंदी होती त्यावेळी, विटाळ व्हायचा. मांग महार जर गावाच्या बाहेर असे रस्त्यावर यायचे असले त्यांना भर उन्हात मध्यानात यावं लागे, म्हणजे त्यांची सावली त्यांच्या पायाखाली पडली पाहिजे. स्पर्शबंदी होती. आता स्पर्शबंदी आहे का? आता कोणी हॉटेलमध्ये तुम्ही जाऊन जेवण करू शकता? स्पर्शबंदी नाही. रोटी बेटी बंदी होती, आता रोटी बेटी बंदी राहिलेली नाही. आंतरजातीय विवाह केला तर सरकार पैसे देतं उलट, म्हणजे रोटी बेटी बंदी राहिलेली नाही. हे कोणामुळं घडलं हा चमत्कार? भीम ने कला मोठा, ये देश का संविधान बन गया, संविधान की ताकत देखो, जिसने चाय नहीं बेचा वो भी इस देश का, बाकी तर तुम्हाला माहित आहे. म्हणून माझं तुम्हाला हे सर्वांना सांगणं आहे की आता सुशिक्षित लोकांची ही जबाबदारी आहे. पण आता होते कसं माहित आहे का?
वेल एज्युकेटेड स्त्री आम्ही बघतो ना. ही काय तुम्ही ताई वाटली का घटना? आम्हाला वेळच नसतो घटना वाचायला, कुठे वेळ. सध्या सोशल मीडियाचं वातावरण असल्यामुळं 18 तास सोशल मीडियावर ॲक्टिव्हेट असणारी लोकं बघा तुम्ही, सायको झालेली आहेत. जी लोकं हसत नाहीत, चालत नाहीत, बोलत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत, ते सायको झालेली असतात. ते मुरडे असतात, ते दिसतात. त्यांना दोन हात आहेत, दोन पाय आहेत, दोन कान आहेत, डोळे आहेत, चांगले दिसतात जरा, चांगली सॅलरी आहे, पण ते जिवंत आहेत, पण मुरडे आहेत. पण ज्या लोकांना काहीतरी वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे, अरे ज्या सावित्रीने मला शिकवलं, एकटी सावित्री घराबाहेर नाही पडली, तिच्यासोबत मुस्लिम अध्यापिका दिली, फातिमा बी शेखला दिलं, आणि त्या दोन माऊलींनी या देशातल्या पहिल्या 6 मुली शिकवल्या, 6 मुली पुढे गेल्या. आता महिलांची जबाबदारी ती आहे. जी लोक तुम्हाला म्हणतात मंदिर बांधायला तुमची लेकरं पाठवा, त्यांना सांगा मंदिर बांधायच्या भानगडीत आमच्या लेकरांना पाडल्यापेक्षा ज्या सावित्रीचं पहिलं विद्यामंदिर आहे ते आंतरराष्ट्रीय स्मारक करण्यासाठी जर हा नेता प्रयत्न करत असेल तर आम्ही अख्खं घरदार त्याच्या मागे आहोत. मंदिर बांधून आमचे प्रश्न सुटत नाहीत. मंदिर बांधल्यानं पुजाऱ्याचे प्रश्न सुटत असतात, बहुजनांचे सुटत नाहीत. आणि ओबीसीला मंदिरात चान्स नाही. मला कुठे चान्स आहे पुजारी होण्याचं सांगा बरं. मला खूप वाटतं मंदिर झालं पाहिजे का? नक्की झालं पाहिजे. त्याचा काही हिंदूंना विरोध नाही, मुसलमानाला विरोध नाही, कोणाला विरोध नाही, पण तो काही आमचा अंतिम प्रश्न नाही आहे ना. मंदिर ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी होईल, पण ऐन त्या तोंडावर त्याचं राजकारण करून आमच्या ओबीसी, मराठा, तेली, माळी, साडी, कुणबी, कोष्टी, आदिवासी, धनगर या सर्व जातीच्या पोरांनी एक लक्षात घ्यावं, तुम्ही कितीही आंदोलनं केली तुम्हाला चान्स नाही ना पुजारी व्हायचा. मी वारंवार मोहन भागवत साहेबांना पत्र लिहून म्हणतो की साहेब अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे, पण व्हॅकन्सी निघाली पुजाऱ्याची तर एखादा चान्स मलाही असला पाहिजे. पुजारी मी नसावा का मंदिरात? माझ्यात काही फॉल्ट आहे का? दिसायला काळा आहे फक्त. आता दिसायला आमचे देव काळे, त्याच्यामुळं आम्ही काळेच ना. ज्योतिबा काळा, आमचे जे ज्योतिबा काळे, विठोबा काळा, म्हसोबा काळा, आमचे देव काळे ना, आम्ही काळेच. काळे या देशाचे मूळ मालक आहेत, याचा अर्थ गोऱ्यांना राग येऊ नका, आम्ही काळेच. मग आता भागवत साहेब माझा प्रश्न असा आहे, अगर अयोध्या में राम मंदिर बनना ऐसा आप चाहते हो तो क्या अयोध्या के राम मंदिर में मुझ जैसे ओबीसी को पुजारी बनने का अधिकार है? जी हाँ है. तो आपको संस्कृत आनी चाहिए, तो मैं भी संस्कृत आती है मुझे. मैं तो फुलेश्वर अम्बेडकर का बच्चा हूँ, संस्कृत तो पढ़ता हूँ, संस्कृत गाता भी हूँ, कह के भी दिखाता हूँ. एन बद्धेन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धा मी रक्षमाचे रमाचे अनुस्वार देऊन म्हणू का? सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव शुभ कार्य शिव सर्वदा डोळ्याला पाणी लावा. काय दोन चार मंत्र म्हणायचे असतात. हात पुढे करा. एन बद्धेन राजा दानवेंद्र महाबली तेन त्वाम प्रतिबद्धा मी रक्षमाचे रमाचे मनोजमं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरिहुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वै देहि हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वलिनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीताहणं पश्चाद् रावण कुंभकर्ण हरणं एतद्युर्रामायणं. एवढे श्लोक तर भागवत साहेबाचेही पाठ नाहीत का? दाखवा. जे मंदिर बांधायला निघून राहिले त्यांचे तरी पाठ आहेत का? दाखवा. नाही ना, ये माझ्या पाठ आहेत. पण फिर मुझे पुजारी होने का चान्स है क्या? नहीं है तो मैं क्यों जाऊ? साधा लॉजिक आहे. मला जर अधिकारच नसेल, भोकावाय अक्षर माझा नाही अधिकार. आमचे मुद्दे कोणते ते लक्षात घ्या. परंतु आता हल्ली पाहतो मी खेड्या पाड्यात जातो, रोज विचारतो की काय तुम्ही महात्मा फुले वाचलेत का? ताई आम्हाला वेळच नाही. आमच्या घरात ठरलेलं आहे वाचायचं काय असतं, तर वाचायचं असतात पोथ्या. आता पोथीमध्ये एक नायिका असते, कोणी गेल्यानंतर संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा मिळतो, तो बाबासाहेबांमुळे. नाहीतर ही लोक तर जिवंत जाळत होती ना. पती गेल्यानंतर काय चाल होती आमच्या देशामध्ये? सतीची चाल होती, सतीची चाल होती. विधवेचं केशव पण व्हायचं, तिचं विद्रूप तिला केलं जायचं. तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सावित्री आणि ज्योतिराव दोघं पती पत्नी गेले, नाभिक बांधवांना एकत्र केलं, त्यांचा संप घडून आणला की ह्या महिला तुमच्या बहिणीसारख्या आहेत. त्या सती त्या विधवा झाल्यानंतर त्यांचं केशोपन करणं हे सर्वात मोठं पाप आहे. त्यांची समजूत घातली आणि सतीची प्रथा बंद करून इथल्या सरणावर जिवंत जाळल्या जाणाऱ्या स्त्रीला इथं सन्मानानं बसवणारा हा महात्मा आहे ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेचं समग्र वाङ्मय वाचत जा. फुले काय लिहितात अखंडामध्ये?
ब्रह्म जाणल्या ते ब्राह्मण बाहोती कसे रे फस्ती शूद्राधिक सर्वासी करती रोटी बेटी बंदी नागापरी हुंदी ब्राह्मणात ख्रिस्ता महम्मदा निचात गणती छळ करता ती नानापरी ब्रह्म जाण नव्हे ब्राह्मणाची खुण दुर्गुणाची खाण ज्योती म्हणे ब्राह्मणाने नित्य होऊन संघ शूद्र केले नंग ज्योती म्हणे आणि ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन द्यावे आकलू न ज्योती माझं नाही. ऐकायला कसं वाटते तुम्हाला? ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेलं वाङ्मय आहे. पंतोजीचा पोवाडा आहे, दस्यूचा पोवाडा आहे, धोंडीरामाला प्रश्न आहे, परशुरामाला पत्र लिहिणारा पहिला क्रांतिकारी मानव महात्मा फुले. परशुरामाला पत्र लिहिलं, ए चिरंजीव परशुरामा तू जिवंत असशील तर मला गंजपेठेत येऊन भेट. कमाल. ज्योतिराव फुलेंच्या उजव्या अंगावरून अर्धांग वायूचा झटका गेला होता. लोक म्हणत तुम्ही टिंगा काय, ती लोक निंदा करायचे. ज्योतिराव फुलेंकडे सावित्री आल्या की ज्योतिराव लोक निंदा करतात तुम्हाला अर्धांग वायू गेला, आता हा सार्वजनिक सत्यधर्म कसा लिहून पूर्ण होणार. ते ज्योतिराव होते, डाव्या हातात कलम घेऊन सार्वजनिक सत्यधर्म लिहून काढला पण पॅरालिसिस सारख्या आजाराला घाबरले नाही. आपण घाबरतो ना, बीपीला घाबरतो, शुगरला शुगरला घाबरतो, डायबिटीस हार्ट अटॅक. त्याच्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली. जे महामानव ज्याला जे वाचतात ना ते मरतच नाहीत, लक्षात घ्या. बाबासाहेबांचं एक वाक्य तुम्ही व्हॉट्सअपचं स्टेटसच ठेवा आता. वाक्य कोणतं? तेच तेव्हा स्टेटस. गंजून मेल्यापेक्षा झिजून मेलेलं कधी चांगलं. घरात बसणारे गंजूनच मरतात ना, झिजून मेलेलं कधी चांगलं ना. आणि जी लोक मरायला घाबरतात ती जिवंत असतानाच मेलेली असतात, आणि जी मरणाला घाबरत नाहीत ते मेल्यानंतर सुद्धा जिवंत आहेत. दाभोळकर जिवंत आहेत, अजूनही पानसरे जिवंत आहेत, कलबुर्गी जिवंत आहेत, हे सर्व जिवंत आहेत. भलेही यांना गोळ्या घालून मारत असतील, आता हे दहशतीच्या जोरावर मारतच असतील, करत असाल तर तो विचार तुम्हाला किती घातक वाटतो लक्षात ठेवा. म्हणून आज आमच्या तरुणाई पुढे आमच्या महिलांपुढचे प्रश्न वेगळे आहेत. शेतकरी हा सर्वात मोठा आहे. इथं मंदिराचे प्रश्न महत्वाचे आहेत पण त्याही पेक्षा प्रश्न महत्वाचा मला वाटतो हिंदू धर्म जर धोक्यात आहे तर हिंदू धर्मातला नेमकं कोण धोक्यात आहे? तर हिंदू धर्मातला शेतकरी धोक्यात आहे. त्याच्या पायाच्या टाचा फाटून आझाद मैदानपर्यंत गेले होते शेतकरी. लासलगावचे कांदा उत्पादक शेतकरी आझाद मैदानला गेले होते. आम्हाला सांगता तुम्ही हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान सियासत के लिए हिंदू और मुसलमानों में जंग करने वाले सियासती लोगों सुन लो जरा. हिंदू आणि मुसलमानाचं कधी वैर नव्हतं, हिंदू मुसलमान कधी वैरी नव्हते. ज्योतिराव फुलेंना शाळेत टाकण्याचा अट्टहास इथं गफार मुन्शी बेग नावाच्या मुसलमानांनी केला. ज्योतिराव फुले विद्वान आहेत हे सांगण्याचं धाडस द लिजिट बेग यांनी केलं. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चनांना आणि मुस्लिमांना वाटत होतं ते गोविंदराव फुलेंकडे जायचे, सांगायचे ज्योती खूप हुशार आहेत, विद्वान आहेत, त्यांना शाळेत घाला. त्यांची 3 वर्ष वाया गेल्यानंतर परत वडिलांनी शाळेमध्ये टाकलं आणि ज्योतिराव फुलेंनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आणि ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशन पुढे पहिल्यांदा निवेदन दिलं की शिक्षण हे वरून खाली येऊ नये. फिल्टरेशन थेअरी त्याला म्हणतात, उच्चवर्णीयापासून खालपर्यंत 12 वर्षापर्यंतचं सार्वत्रिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असावं. पहिला विचार आहे 200 वर्षापूर्वी मोफत आणि सक्तीचं. आज शाळेमध्ये शाळेचं खाजगीकरण झालं, शाळेचं प्रायव्हेटायझेशन झालं. तुम्ही KG नर्सरीमधल्या फीज बघा आता. मूठभर मुखंडाच्या शाळा झाल्या, त्यांचे विद्यालय झाली, त्यांची ही झाली, कॉन्व्हेंट झाली आणि त्यावर इथल्या गोरगरीब शेतकऱ्याला पिचल्या जातं. शेतकऱ्याची मुलं आता डॉक्टर होऊ शकत नाहीत कारण त्याच्याकरता भरमसाठ पैसा लागतो. म्हणजे इथल्या शिक्षणाचं खाजगीकरण होऊ नये हे फुले शाहू बाबासाहेबांना वाटत होतं, मात्र इथल्या सत्ताधीशांनी ते सगळं त्याचं विकेंद्रीकरण केलं. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे आमची लढाई नेमकी काय. आता ढाल तलवारीची लढाई संपलेली आहे, हिंदू मुसलमानाची लढाई करायला वेळ कुठे आहे कोणाकडे? ही ती वेळ नाही आहे. इथं देशाचं संविधान धोक्यात आहे, संविधान वाचवण्याची जबाबदारी विचाराच्या वारसदाराची आहे, लक्षात घ्या. कारण संविधान जर संपलं तर आमचे हक्क संपतील, संविधान जर संपलं तर आमचे सगळे आज जे स्पर्श 13 पॉईंट रोस्टर येणार आहे काही दिवसामध्ये लक्षात घ्या, त्याकरता मोर्चे सुद्धा निघालेले आहेत. हे 13 पॉईंट रोस्टर येणं म्हणजे संविधान नाकारून ज्यावेळी स्पर्शबंदी होती ती स्पर्शबंदी परत लागू होईल, रोटी परत या देशामध्ये सुरू होईल असं भयंकर चित्र होईल. स्वतः साक्षी महाराज म्हणाले होते की इथून पुढे निवडणुका होणार नाहीत म्हणून. ही सरली तिला, 5 गुरुवार केले, 5 चमत्कार झाला, दुसऱ्या दिवशी सिलेंडर घरात आलं, गॅसही फुकट भेटला. फक्त त्यावेळी 400 होता, आता 1050 रुपयाचा झाला. आणि अशा प्रकारे वैभव लक्ष्मीचे महात्म्य संपन्न झाले आणि अशाच पोथ्या आमच्या घरात आल्या आणि हे वाचताना आमच्या मेंदूचा चोथा झाला. त्यामुळं महात्मा फुलेनं काय लिहिलं हे आमच्या टपुऱ्यात बसलंच नाही आणि हे सांगायला आम्हाला इतक्या दूर यावं लागतं हे काय.
आता याचा संबंध कोणी आचारसंहितेशी जोडू नये म्हणजे झालं. हे आहे यांनी आम्हाला अशा पद्धतीनं इथल्या बहुजन समाजाला भुलवण्याचं काम केलं. हेच काम पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा भुलवण्याचं होत होत. अशा वेळी महात्मा फुले सावित्रीमाई लई उपकार आहेत. त्या सावित्रीमाईचे लई उपकार आहेत. सहा सहा मुली पहिले शिकले असं वाटत होतं का तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने बसाल, तर ते सावित्रीनं शिकवलं. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराचा पगडा, विचारावर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारावर कोणाचा पगडा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांना कुडवाडी भूषण हे पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांचे राजे, आजपर्यंत शिवाजी महाराजांना विशिष्ट जातीचे रक्षकच म्हटलं गेलं. काही लोकांनी राजकारणाकरता मुसलमानाविरुद्ध शिवाजी महाराज उभे केले. शिवाजी महाराज कोण आहे? मुसलमानो के शत्रू आहे. अरे महाराजांना माणसं मारली किती जीवनात? आणि मारली तर काही फक्त एकाच जातीची मारली का? मुदोळच्या जावडीच्या ते काय जावडीच्या चंद्रराव मोरेचा बंदोबस्त केला, मुदोळच्या बाजी घोरपडेचा बंदोबस्त केला. जावडीचा मोरे, चंद्रराव मोरे, मुदोळचा बाजी घोरपडे लक्ष देऊन ऐका. नंबर तीन, माणसं मारली किती त्याचं परिमाण सांगतो तुम्हाला. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा काढला, अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीचा कोथळा काढला. एक दोन तीन चार. आणि पाचवा शाहिस्तेखान, शाहिस्तेखानावर हल्ला केला त्याच्या शामियान्यात जाऊन, त्याची बोट छाटली चार. एक बोट घेऊन धूम पळाला, दिसलाच नाही. भीमा कोरेगावला दिसला शाहिस्तेखान एक बोटीच्या नावात. म्हणजे असं शिवाजी महाराजांनी याच्या पलीकडे काही कुठं माणसं मारलेली नाही. पण इतिहास रंगवताना शिवाजी महाराजांचा ज्योतिराव फुलेंच्या जन्मापूर्वी असा इतिहास रंगवला, हिंदू विरुद्ध मुसलमान, मुसलमान विरुद्ध शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हिंदूही आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत. हिंदूही प्रामाणिक राहिले, मुस्लिमही प्रामाणिक राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठंही मंदिर नोंद इतिहासामध्ये नाही. सुरतला जात असताना स्वारी करताना सुरतच्या स्वारीच्या वेळी त्यांच्या मावळ्यांना शिवरायांनी दिलेला आदेश होता, सुरत मध्ये गेल्यानंतर ख्रिश्चन मिशनरी एम्ब्रोस प्रिंटोचा चर्च असेल तो चर्च ख्रिश्चन धर्मगुरूंचा आहे, त्या धर्मगुरूंना तिथल्या बालकांना हात लावू नये. पुढे जाल तर एका पीर बाबाची दर्गा लागेल, ती मुस्लिम दर्गा आहे. त्या मुस्लिम दर्ग्यातील कुठल्याही मुस्लिमांना, त्यांच्या धर्मगुरूंना, त्यांच्या लेकी बाळींना, मुलांना हात लागू नये. हात लावला तर हातपाय छाटल्या जातील हा आदेश शिवरायांचा आहे. स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता हा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे शिवाजी महाराज नाही चिकवत शाळेत किंवा कोणताही ज्यांना लई उसळतं रक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, ते शिवाजी महाराजांना एकदम कसं इकडं म्हणायचं अफजल खान आणा, अफजल खान येणार, आणि तिकडंच अफजल खानाची गळा भेट घेणारी लोक आहेत ना. म्हणजे अशा पद्धतीनं आता तुम्ही हुशार आहे, नाशिकची लोक जास्त डीप खोल असतात ना. पण अफजल खानाचा शिवाजी, अरे आज कुठे गेली तुमची लाज? सर्वांचे ट्विटर तपासले मी, एकानेही महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांची जी, अरे मत घेताना जर महात्मा फुलेच्या नावाने कोणी मत मागायला तुम्हाला आला, त्या नेत्याला म्हणा अर्धा घंटा महात्मा फुलेंवर भाषण करून दाखव, आमची मत तुला देतो. बाबासाहेब आंबेडकरांवर जर कोणी मत मागायला आला, त्याला म्हणा बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल लिहिलं किंवा 340 कलम लिहून ओबीसीना आरक्षण दिलं, यावर नेत्याला अर्धा घंटा बोलून दाखवा. नेत्याला येतच नाही, नेता उठला का मंदिरच बांधायला लावतो. अरे राहू दे राजा, कशाला आम्हाला भिकेला लावतोस लक्षात घे. आमचे प्रश्न याने सुटत नाहीत, मात्र एक लक्षात घ्या, आता आम्ही ही लढाई लढत असताना कशा पद्धतीने लढली पाहिजे ते अगोदर. या प्रसंगी मच्छिंद्र माळी, संदीप पवार, गोकुळ तिडके, श्रीराम मंडळ आणि संयुक्त जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते, सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.